अगोदर कसं आत्याला भेटलं की खूप छान वाटायचं, पण आता तर माझी तिच्या समोर सुद्धा जायची हिम्मत होत नाहीये. आईसाहेब असं का होत असेल? वर्षा पुरी आता प्रश्न, बरीच कामं पडलीत, हात हलो पटापट. अंजली मंदिरावरचं बरे आहेत ना का? हो आई, त्यांना किती मार लागलाय, कोणी केलं असेल हे सगळं आणि का करते त्यांच्या बरोबर असं, मलाही हेच कळत नाहीये. आणि किती भयानक वाटतोय तो मार. हो ना, पण कोणी असं का करत असेल त्यांच्या सोबत? सकाळपासून मलाही हेच प्रश्न पडलेत, पण ह्याची उत्तरं काही केल्या मला मिळत नाही. शांत वागा तुम्ही जरा. हे बघ, प्रश्न फक्त तुम्हाला दोघींना पडलेले नाही आहेत, मलाही पडले आहेत. पण लगेच या सगळ्याची उत्तरं मिळतील अशी समजूत करून घेऊ नका. या घरामध्ये प्रश्नांना उत्तरं माणसं देत नाहीत, कधी वेळ देते. तेव्हा योग्य वेळ आली की सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. आणखी एक, आणखी एक. नारायणी वंशांना आपण गावाबाहेरच्या देवळात जाणार होतो हे कळलंय. काय म्हणजे मेलो आता आपण? बापरे, मग आता लगेच बापरे करायची गरज नाहीये. त्या देवळाच्या पायऱ्यांवरती अंजली शबरीला सापडली म्हणून अंजलीला त्या देवळात जायचंय असं मी त्यांना सांगितलंय. अंजलीला जी बाई दिसली होती त्या संदर्भात काहीही सांगितलेलं नाहीये, कळलं का? पण तरी नारायणी वंश आहेत त्या. फक्त मला प्रश्न विचारून थांबायचे नाहीत, तुम्हालाही प्रश्न विचारतील. तेव्हा हीच उत्तरं द्या म्हणजे झालं. काय हो, हां चला कामाला लागा आता. चल चल. हो मी निघतोच, हो पोहोचलो की फोन करतो लगेच. ओके ठीक. भाऊजी कुठे बाहेरगावी जात आहे का? बरं झालं वहिनी इथेच भेटलीस, मी तुलाच भेटायला येणार होतो. काही काम होत का? काम नाही, जबाबदारी मंदिराची. म्हणजे? मी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्याला चाललोय 3 दिवस, तोपर्यंत मंदिराची काळजी घे. भाऊजी ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे? नाही तसं नाही वहिनी, या घरातला प्रत्येक जण तिची काळजी घेतो हे माहिती आहे मला, पण ती काळजी डोळसपणे घेण्याची गरज आहे. डोळसपणे म्हणजे? डोळसपणे हा शब्द मी मुद्दामच वापरतो, कारण आपल्या घरात काळजी, प्रेम, माया, आपुलकी या शब्दांच्या मागे सुद्धा अंधश्रद्धा असलेली माणसं आहेत. भाऊजी तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, त्रिपुरारी महाराज स्वतःच कुठेतरी गायब झाले. काही सांगता येत नाही, अचानक ते स्वतः तरी येतील नाहीतर हे दोघं त्यांना पाताळातून सुद्धा शोधून काढतील. आणि मंदिराच्या बाबतीत हेच नकोय मला, खर तर तिला असं एकटीला सोडून जावत नाहीये मला, पण कामच अशी आहेत की काहीच पर्याय नाही. तर मला मंदिरासाठीच एका सायकॅट्रिस्टला भेटायचं, पण तोपर्यंत त्रिपुरारी बाबा इथे यायला नको. तुम्ही नका काळजी करू, असं निघण्याच्या आधीपासूनच स्वतःला समजावतोय मी, कारण मंदिराला मंत्रातंत्राची नाही आपल्या माणसांची जास्त गरज आहे. आणि माझ्या मते या घरात
फक्त अंजली आणि तूच आहेस. म्हणून तर मंदिरावंशांची खोली बदलून घेतली ना आपण. भाऊजी तुम्ही अगदी निर्धास्त जा आणि प्रकाशन दणक्यात होऊ दे. हा आम्ही आहोत ना काळजी घ्यायला. हवं तर दिवसात एखादा फोन करा. दोन तीन वेळा तरी फोन असेलच माझा. येऊ या. लोपिता 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 कुठे गेली? बॅग्स पण दिसत नाहीयेत. ज्ञानबा ज्ञानबा काय साहेब? ज्ञानबा तू लोपिताला कुठे पाहिलंयस? नाही साहेब मी घरातच होतो. नाही पाहिलं कुठे. अरे पण ती कुठे दिसत नाहीये आणि सामान पण नाहीये तिचं इथे. काय सांगताय का साहेब? सामान पण दिसत नाही. बरं तू एक काम कर, आत्ताच्या आता किचन मध्ये जा आणि बाकीच्या खोल्यांमध्ये पण चेक कर. मी आता बघतो साहेब. कुठे गेली असेल? हो हो डॉक्टर साहेब, हो डोस बरोबर चालू आहेत. हा ठीक आहे चालेल. हो ठीक आहे ठीक. काय मग कधी? काय कधी म्हणजे आपली मंदिरात ते कधी बोलेल? डॉक्टर म्हणाले दोन तीन दिवस तरी लागतील. मला नाही वाटत इतक्या लवकर बोलेल ती. का मंदिर लवकर बोलायला लागली तर तुला काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काही नाही आहे, पण मला असं वाटतं की काही वेगळे प्रयत्न करायला हवे. कसले प्रयत्न? सांगतो सगळं सांगतो. खरं तर ना आता मी तेच करायला चाललो होतो. मला थोडे पैसे हवेत. पैसे कशाला? कशाला म्हणजे खर्चासाठी आणि चेकपेक्षा कॅशच बरी पडेल. नाही पैसे तर तुला मिळणार नाहीच आहेत. नारायणी आत्यांनी सांगितलं म्हणून मी चाललोय तिकडे. नारायणी? पण मला काहीच बोलले नाही. मग तुम्ही तिला विचारा, मला का विचारताय? मला पैसे द्या. किती पैसे हवेत? पैसे पैसे त्याचं काय ना काका, कामाचे पैसे घेत नाहीये मी. पण काय की आता हात खर्चाला जरा लागतील ना. हात खर्च म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता बघा, जाण्या येण्याचा खर्च आला, गाडीची सर्व्हिसिंग करावी लागेल म्हणजे तो खर्च आला. ऍव्हरेज कमी देते ना गाडी हल्ली. मग पेट्रोलचा खर्च आहे, मग खाण्यापिण्याचा खर्च आहे, मग जाता येतं काही घ्यावं असं वाटलं तर. एक मिनिट, तू कामाला चाललायस की शॉपिंगला? काका त्याचं काय आहे बघा, की आता सरगा मी तिथे गेलो तर. बाबा बाबा लोपिताला पाहिलंय तुम्ही कुठे? नाही. का रे? ती तिच्या रूम मध्ये नाहीये बाबा, आणि तिचं सामान पण नाहीये. चीड ना चीड आता माझ्यावर चीड. त्याला सांगत होतो मी मंदिरात त्या गेली, आता लोपिता लोपिता झाली की मग काका काका झाले की मग. ही मस्करी करायची वेळ नाहीये. मस्करी करत पण नाहीये, मी सिरियसली बोलतोय. याच्या आधी पण तुम्हाला इतके वेळा सांगितलं, पण माझ्यावर विश्वास ठेवा तर ना. नेहमी मला टार्गेट करायचं. अरे आता बघत काय बसले, चला शोधू तिला. लोपिता गायब, नवीन न्यूज. आत्या आत्या काय झालं? लोपिता वाड्यात दिसत नाहीये कुठेच.
अरे कंटाळा आला असेल म्हणून गेली असेल फिरायला कुठेतरी. अगं ती कंटाळा आला म्हणून काय सामान घेऊन बाहेर जाणार आहे का? वाडा सोडून गेली ती. ती वाडा सोडून गेली आहे का मंदिर आत्यासारखं कोणी तिला घेऊन गेलंय काहीच कळत नाहीये. तू एक काम कर तिला फोन कर बरं. मी केला होता फोन. मग स्विच ऑफ आला. अरे स्विच ऑफ कसा लागेल तिचा फोन? आत्या जर तिला खरंच कोणी घेऊन गेलं असेल तर? हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस तू. अगं मग काहीतरी कर ना. तिच्या मामांचा फोन आला तर काय उत्तर देणार होत आपण? ते खरंच आहे. कुठे गेली असेल ही मुलगी? कोण आहे? हॅलो वरुण, लोपिता बोलते. लोपिता? हो. लोपिता कुठे आहेस तू? आणि अशी कशी निघून गेलीस न सांगता? हा नंबर कोणाचा आहे? कुठे आहेस आधी सांग. कूल डाऊन, कूल डाऊन. व्हॉट कूल डाऊन? तुला माहितीये इथे माझी काय अवस्था झाली आहे ते? सॉरी, आधी माझं ऐकून तरी घेशील का तू? बोल. माझी मुंबईतली फ्रेंड आहे ना ती प्राजक्ता, तिची अचानक तब्येत बिघडली आणि इथे तिच्या मदतीला कोणीच नव्हतं रे. तिचे आई बाबा सुद्धा US असतात. आणि अशावी तूच सांग ना, मला मदत करायला नको का? तिचा फोन आला म्हणून मी लगेच निघाले तिथून. लगेच निघाले म्हणजे? आमच्याशी एकही शब्द न बोलता? हा मी नाही तर नाही, पण अंजली होती, आई होती, कुणाशीच काहीच बोलली नाहीस तू. सॉरी म्हटलं ना एकदा. हे बघ लोपिता, मला वरुण, हे बघ आता नको चिडूस तिच्यावर. ती कुठे हे कळलंय ना आपल्याला काय? बर कधी येणार आहे सांग. माहित नाही, बघू. पण मी येण्याआधी नक्की फोन करीन. ओके बाय. आणि हो, यायच्या आधी नक्की फोन कर. बाय. काय काळजी मिटली ना आता तुझी? हो. जा आता सगळ्यांना जाऊन सांग ती कुठे आहे ते. जा. बरं झालं ना ती घरातून गेली ते. मी तर देवाचे आभारच मानले. पण ती अशी अचानक का गेली? वर्षा, असेल काहीतरी महत्वाचं काम म्हणून गेली असेल. देवा परमेश्वरा, मग तिची अशी महत्वाची कामं नेहमी येऊ देत. वर्षा. वर्षा काय वर्षा, बरोबर बोलतेय मी. आणि तुला कसला का आलाय एवढा पुळका तिचा? आत्ता कुठे दादाचं आणि तुझं व्यवस्थित व्हायला लागले? टपकली मध्येच पालीसारखी. वर्षा, त्यांचं आधीच ठरलं होत, मीच त्या दोघांच्या मध्ये आले. अंजली, बघ नशिबात जे लिहिलेलं असतं ना तेच घडतं. हा आता दादाच्या आणि तुझ्या नशिबात तुमचं लग्न होणं होतं म्हणून ते झालं, आणि तिच्या नशिबात परत जाणं होतं म्हणून ती गेली. तरीही तुला जर का तिची एवढीच आठवण येत असेल ना तर कर फोन तिला, बोलवून घे. ग बाई मला नाही राहत तुझ्याशिवाय, ये लवकर निघून. कबाब मी हड्डी कुठली? जय काली. कशाला आलेत आत्ता? वर्षा, तू एक काम कर, नारायणी आत्याला बोलव. जा.
तुम्ही? आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव। महाराज तुम्ही आशीर्वाद दिलात तो? अगबोरी, आशीर्वाद म्हणजे निवळ प्रथा म्हणून किंवा द्यायचा म्हणून दिला असं समजू नकोस। हा आशीर्वाद म्हणजे भविष्य समज। मला नारायणीचा फोन आला होता, या घरावर एक गंभीर आपत्ती आली म्हणून। मला कळू शकेल का ती गंभीर आपत्ती कोणती ती? अचानक वाड्यातले लाईट्स गेले आणि तेवढ्या वेळात मंदिरात दिसून अशी झाली। आम्ही वाड्यात सगळीकडे शोधलं, काना कोपरा ढुंडळला, गावात सुद्धा शोधला तिला, पण कुठे सापडत नव्हती। जी मुलगी वाड्याच्या बाहेर कधीच गेली नाही ती अचानक वाड्याच्या बाहेर जाईल कशी? आणि महाराज, ज्या रात्री ती वाड्यातून नाहीशी झाली त्याच रात्री तिच्या रूम मध्ये रक्ताने माखलेला रुमालही सापडला। आणि ज्या अर्थी तो रुमाल रक्ताने माखलेला होता त्या अर्थी तिच्यावर कोणीतरी हल्ला केला होता, पण तो कोणी केला, का केला हे ती काहीच सांगत नाहीये। परत कधी आली? 2 दिवसानंतर मागच्या विहिरीजवळ सापडली। ती तिथे का गेली, तिला कोणी नेली काहीच माहिती नाही, काहीच बोलत नाहीये। महाराज, तिला यातलं काहीही आठवत नाहीये आणि हे सगळं आमच्या समजण्याच्या पलीकडचंय। महाराज, काय उपाय करावा हे आम्हाला कळत नव्हतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला शोधत होतो। महाराज, या दिवसापासून शून्यात नजर लावून बसलेली असते। पूर्वी निदान स्वतःच्या लग्नातच रमायची, भूतकाळात जगायची, आता वर्तमान काळात तरी जगते की नाही कोण असतो? काय झालं महाराज, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? काहीतरी तर सांगा ना। महाराज, काय झालंय? सांगतो, सगळं सांगतो, पण इथं नाही।